सवय तू पण लावून घेतली तर खूप बरं होईल. 7 वाजता निघायचं नाही, कामाला लागायचं. तर कामाला लागण्याकरता तेव्हा तिथनं 4 निघाला असता तर इथं 7 पोहोचला असता. दादांचा जेवढा उरक आहे तेवढा कदाचित आमचा नसेल, कारण का आज दादाने लावला 10 कार्यक्रम. मी निघालो ठाण्याहून काल रात्रीचा माझा सभा सगळे कार्यक्रम, कारण मी बंगल्यावरच बसतो 10-11 वाजेस्तो. तेव्हा दादा एक ह्याच्या पुढचे कार्यक्रम जरा 11 वाजल्यानंतर घेतले तर थोडी आमची झोप बी पूर्ण होईल, आमचा प्रवासाचा वेळ तेवढा कमी होईल. यात तुमप लागते फक्त 5 तास, आम्हाला साधारण 6-7 लागते. तेवढा आमचाही विचार करा एवढंच या ठिकाणी बोलतो. जितेंद्रजी, परवा मी नाशिक विभागाची मीटिंग घेतली, तिथं 7 थंडीमध्ये नरहरी झिरवाळ सहित सगळे फुल, ह्याच्यापेक्षा 25 लोक होती, माहिती आहे तिथं. त्याच्या मी सांगतो, टीव्हीला पण आलं. सुरुवात आपल्या इथं सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठलं ना की सगळी कामं लवकर होतात. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आदरणीय पवारसाहेबांचं जवळचं त्यांचं समाजकारण राजकारण जवळनं बघतो, आणि पवारसाहेब कधी रात्री 2 झोपायचे ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून, तरी सकाळी 7 तयार असायचे. ती जी सवय लागली ती तशीच लागली. तशी सवय तू पण लावून घेतली तर खूप बरं होईल. 7 निघायचं नाही, कामाला लागायचं. कामाला लागण्याकरता तेव्हा तिथनं 4 निघाला असता तर इथं 7 पोहोचला असता.